Take care of your property with equipment you can count on, like the Kubota BX and LO1 series compact tractors, part of our under 100 horsepower tractor lineup, rated number one for reliability, and Z-Series mowers and Sidekick utility vehicles, where durability meets speed. Visit your local Kubota dealer for a demo today. Go to KubotaUSA.com for full disclaimer. Visit GoKubota.com for a dealer near you. गोव्यातील वृत्तसृष्टीतल्या आघाडीच्या दैनिक गोमंतकची डिजिटल युगातही जोमाने वाटचाल. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा आणि बरंच काही, या सर्वच क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत. केवळ अपडेट्सच नव्हे तर अप टू डेट. दैनिक गोमंतक .com या वेबसाईटला भेट द्या किंवा दैनिक गोमंतक ॲप डाउनलोड करा. नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस आवक घटली, गवारीचे दर तेजीत, काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणा, टोमॅटो दरातील तेजी कायम आणि अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात USDA सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज जाहीर केलाय. ब्राझील आणि अर्जेंटिना मधील उत्पादन यंदा वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलंय. मात्र अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटलंय तर बाजारातील सोयाबीन पिकाला पावसाचा मोठा फटका बसतोय. मग या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे काय दर आहेत, देशात सोयाबीनला काय दर मिळतोय, याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्ट मधून मिळेल. पावसामुळे देशातील बाजारात कापूस आवक घटलीय. सध्या गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील बाजारात कापूस आवक कमी दिसते. मात्र आवक कमी असूनही दरात वाढ झालेली नाही. सध्या उत्तर भारतात कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 9,000 रुपये दर मिळतोय, तर महाराष्ट्रात 7,000 ते 8,500 रुपये आणि दक्षिणेत 7,000 ते 9,700 रुपये दर मिळतोय. उद्योगाकडून कापसाची खरेदी सुरू झाल्यास दरात सुधारणा होऊ शकते. शेतकऱ्यांना यंदा सरासरी 9,000 रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलंय. गवारचे दर राज्यात सध्या तेजीत आहेत. राज्यात मागील काही आठवड्यापासून गवारची आवक कमी होती. त्यातच मागील 15 वड्यापासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडतोय, त्यामुळे इतर भाजीपाला पिकांसह गवार पिकालाही फटका बसला. पिकाची काढणी करता येत नाही, त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्यांमध्ये 150 ते 200 क्विंटलपेक्षाही कमी आवक होते, तर इतर बाजारांमधील गवारची आवक 20 क्विंटलपेक्षाही कमी होते. परिणामी गवारला प्रति क्विंटल 3,000 ते 5,500 रुपये दर मिळतोय. गवारचे हे दर टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशात काबुली हरभरा चांगलाच भाव खातोय. देशांतर्गत बाजारात काबुली हरभऱ्याची आवक मर्यादित आहे. बाजारात मागणीही चांगली आहे, त्यातच निर्यात जोमात सुरू आहे. आता दिवाळीच्या सणांमुळे काबुली हरभऱ्याला उठाव मिळतोय, त्यामुळे बाजारात काबुली हरभरा दर क्विंटल मागे तब्बल 1,000 रुपयांनी सुधारले. सध्या बाजारात काबुली हरभऱ्याला प्रति क्विंटल 10,000 ते 11,700 रुपये दर मिळतोय. काबुली हरभऱ्याच्या दरातील तेजी कायम राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाला पिकांच्या लागवडीवर परिणाम होतोय. टोमॅटो लागवडही पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कमी झाल्या. यंदा खरीपात जवळपास 2,59,000 हेक्टरवर टोमॅटो लागवड होईल असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात 1,92,000 हेक्टरवरच लागवड झाली असं सरकारची आकडेवारी सांगते. याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. सध्या बाजारातील आवक कमी असल्यानं दर प्रति क्विंटल 3,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटोचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचा कृषी विभाग अर्थात USDA यंदा ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन वाढेल असं म्हटलंय. या दोन देशातील उत्पादन वाढीमुळे सोयाबीनच्या जागतिक पुरवठ्यात वाढ होईल असा USDA चा अंदाज आहे. त्यामुळे साहजिकच
बाजाराचं लक्ष आता ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन पेरणी, पाऊस, पिकाची स्थिती आणि उत्पादनाकडे. या देशातील सोयाबीन उत्पादनाला नीना स्थितीचा फटका बसत असतो आणि यंदाही नीना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन घटलंय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत. तर दुसरीकडे भारतात सोयाबीनचं उत्पादन घटण्याची चिन्ह आहेत, कारण पावसामुळे देशातील सर्वच भागात सोयाबीनला कमी अधिक प्रमाणात फटका बसतोय. पीक नुकसानीमुळे सोयाबीन बाजारालाही आधार मिळतोय. तर रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत असल्यानं निर्यातीसाठीही ही बाब फायदेशीर ठरेल. देशातील बाजारात सध्या नव्या सोयाबीनला 4,000 ते 4,700 रुपये दर मिळतोय, तर जुनं सोयाबीन 5,000 ते 5,200 रुपयांनी विकलं जातंय. पुढील काळात पिकाची स्थिती काय राहते त्यावरून दर ठरतील, पण सध्या सोयाबीन पिकाचं होणारं नुकसान जास्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या किमान 5,000 ते 5,500 रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल असं जाणकारांनी सांगितलं. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.